नमस्कार प्रेक्षक हो, तुम्ही पाहतात आपला आवाज। खर तर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आता समस्यांचा डोंगर आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण जर आपण पाहिलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक भागामध्ये विविध प्रश्न जे आहेत ते नागरिकांच्या मार्फत समोर येत आहे। त्या अनुषंगानेच आपण आलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या टाळगाव चिखली परिसरामध्ये। माझ्यासोबत काही नागरिक या ठिकाणचे, त्यांच्या काही समस्या आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। दादा, तुम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहात, आपण पाहतोय तुम्ही सगळे आज एकवटले आहात, नेमकं काय प्रश्न तुमच्या भागातले काय सांगाल? ते प्रश्न तसे भरपूर आहेत, सगळेच प्रश्न आहेत। महत्त्वाचा मुद्दा जो रोज माणसाला जो पाणी लागतं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत जी समस्या आहे ती आमची पाण्याची समस्या आहे। इथे आमच्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प असून पण आमच्या इथे पाणी येत नाही। आम्हाला एक दिवसाआड दोन दिवसाआड पाणी येतं, ते पण त्याच्यासाठी मग बुंबाबुंब इकडे तिकडे याला फोन करा त्याला फोन करा तरी पण पाण्याचा काही व्यवस्थित पुरवठा होत नाही आहे। आणि त्याच्यामुळे सकाळपासूनच बुंबाबुंब असल्यामुळे पूर्ण दिवस आमचा त्याच्यामुळे वाया जातो। आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर, कामावर गेल्यानंतर घरून पण फोन पाणी नाही आलं, पाणी नाही आलं, पाण्यासाठी बघायचं कोणाकडे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पालिका याच्यासाठी पालिका दोषी आहे की इथले राजकारणी दोषी आहे हे सगळं बघण्याची गरज आहे। पण खूप महत्वाचा मुद्दा जो आहे आमच्यासाठी हा सगळ्यात पाण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कधीपासून हा पाण्याचा प्रश्न तुमचा जो आहे तो मार्गी लागला नाहीये, किती वेळा तुम्ही पाठपुरावा केला आणि याच्यावर प्रशासनाचं काय उत्तर आलं? याच्यासाठी इथल्या स्थानिक काही कार्यकर्त्यांनी खूप मोठे आंदोलन पण केले पाण्यासाठी। गेल्या 10-12 वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न सातत्याने आम्हाला त्रास देतोय आणि अजून पण त्याच्यावर काही पण सोल्युशन, अजून पण काही उत्तर मिळालेलं नाहीये। दादांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे। आपल्याकडे इंद्रायणी आहे, भामासगडचं पाणी तरी देखील एक दिवसाआड पाणी पुरवठा होता असा आरोप आहे त्यांचा। आणखी काय समस्या आहेत? आपल्या आणखी भरपूर काही समस्या आहेत। मला आता सध्या चिखलीतील सभागृहाबद्दल बोलायचं, त्याला पीसीएमसी टाउन हॉल असं नाव दिलेलं आहे। तो सभागृह होत असताना आम्हाला खूप आनंद झाला होता चिखलीमध्ये की आमच्या भागातील नागरिकांना इथे काही कार्यक्रमाला जो टाउन हॉल आमच्या उपयोगी पडेल। पण तो निवडणुकीच्या अनुषंगानुसार त्याच्या घाईघाईत त्याचं उद्घाटनही केलं, पण आज जवळपास 6 महिने ते वर्ष होत आले तो धुळकात पडलेला आहे। तिथे गेल्यास असं कळतं की तिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा नाही आहे, तिथे कुठे वॉचमॅन नाही आहे। त्याच्याला क्रीडा विभागामध्ये गेलं असं तर त्यांच्याकडनं कळतं की ते अजून पूर्णपूर्ण कामासाठी उपलब्धच नाहीये, म्हणजे असं कोणाला देण्यासाठीच नाही। 6 महिने होऊन गेले तरी आतापर्यंत तिथे एकही कार्यक्रम झाला नाही, एकही कार्यक्रम नाही झाला। आम्ही स्वतः दखल घेतली असता आम्हाला कार्यक्रमासाठी पालिकेत गेला असं त्यांनी प्रभागातून ते भेटेल असं सांगण्यात आलं। आम्ही प्रभागामध्ये चौकशीसाठी गेला असता त्यांनी तिकडनं क्रीडा विभागात पाठवलं, क्रीडा विभागात आम्ही चौकशी करण्याकरता गेलो असताना क्रीडा विभागातून आम्हाला असं आन्सर भेटले की प्रभागातून त्यांच्याकडे तो हँडओव्हरच केलेला नाहीये। अजून अशा परिस्थितीमध्ये तो टाउन हॉल आता सध्या अक्षरशः दुर्गात पडलेला आहे, ना तिथे कुठली सोय आणि ना काही। आपण पाहतोय टाउन हॉलचं देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। दादा, आपण पाहतोय टाउन हॉल असेल अनेक महिन्यांपासून जे तयार होऊन पडले मात्र आता धुळखात पडलेला असं त्यांचा आरोप आहे। पाण्याचा प्रश्न, आणखी काय प्रश्न तुम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहात, काय सांगा? आता जो माझे दोन मित्र त्यांनी सांगितलं ना, तसं अजून एक समस्या अशी आहे की आपल्या चिखली गाव ग्राम चिखली परिसरालगत MIDC आहे, तर MIDC मध्ये जे सर्व जे काम कर्मचारी आहेत ते कामाला जातात ना तर चिखलीद्वारे जातात, आणि त्यामुळं काय होत आहे सकाळ आणि संध्याकाळ एवढी ट्रॅफिक होती नाही तर, आणि त्या ट्रॅफिक मध्ये संध्याकाळ येण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असल्यामुळं काय होत आहे की इथं रोडला लाईट नाही, रोडला लाईट असेल तर जागोजागी ट्रॅफिक होते, ते स्पीड ब्रेकर नाही, ऍक्सिडेंट भरपूर होतात। आता आपण जिथं व्हिडिओ घेतोय इथं 1 महिन्यात 1 तरी ऍक्सिडेंट होतोय, म्हणजे याला जबाबदार कोण समजायचं? तुम्ही नक्की काय येतं ट्रॅफिकचा काय प्रश्न आहे? नक्की ट्रॅफिकचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस कंपन्या सुटतात तर तुम्ही असा काहीतरी पर्याय काढा ना की जे सर्वांना घरी जायचं असतं एकाच वेळेस, म्हणजे एकाच वेळेस घरी जात असताना तुम्ही एकच रोड का ठेवलाय? तुम्ही रोड वायडिंग केलं, रोड वाढवला मान्य आहे सगळं काही, मग त्याला घरी जाण्याचा पर्याय ठेवा ना अजून दुसरे की ह्या रोडला ट्रॅफिक आहे त्या रोडनी जवळ जा तुम्ही, असं असे झाले ठेवा। तुम्ही फक्त दोनच रोड ठेवलेत, दोन रोड कोणते ठेवलेत? एक चिखलीतून जाणारा रोड ठेवला आणि दुसरा तळावडतून जाणारा रोड। एवढी कंपनीतले कर्मचारी घरी जातात, फक्त दोन रोडनी जाणार तर ट्रॅफिक होणार ना, त्याला काहीतरी पर्याय शोधा, तिकडून पण त्याला काढून मागणी केली या पर्याय रस्त्यासाठी। मी आम्ही बरेच वेळा साने साहेबांकडे गेलो, काका साहेब होते तिकडे गेलो होतो, त्यावेळेस असा प्रस्ताव मांडला, पण काय झालं की हे आचारसंहितेमध्ये हे सर्व काम आम्ही त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी बरेच काही आमच्यासाठी खटाटोप केली, पण पुढे काय त्याचा रिपोर्ट आम्हाला मिळाला नाही। पालिका पूर्णपणे याच्याकडे दुर्लक्ष करते।
दादा काय सांगाल आपण पाहतोय ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, आणखी काय समस्या आहेत आपल्याकडे? ट्रॅफिकची समस्या तर आहे, पाण्याची आहे, लाईटीची आहे, पण आमच्या गावात राहून आम्हाला हेच कळत नाही की रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, मेन मुद्दा हा आहे. कारण की हा आमचा जो देवाळंदी रस्ता आहे, हा तुम्ही आता बघताय, हा रस्ता कितीतरी वेळा उसावला गेलाय आमच्याच गावात. नेमकं काय झालं या ठिकाणी? या ठिकाणी खड्डे तुम्ही 10 वेळा ते रस्ता उकरताय. आमच्याच गावाचे 20 एकर घेतले तुम्ही, आमच्या गावात जलशुद्धीकरण केंद्र आणलं, त्या जलशुद्धीकरण केंद्राचं पाणी आम्हाला मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं आमच्या गावाच्या पाण्यासाठी, हक्काच्या पाण्यासाठी. जरण आमच्या उशाशी पण आम्ही उपाशी, हा किस्सा आहे. आणि त्याच्यात आता हा समोर जो तुम्ही रस्ता बघितला, हा रस्ता 3 महिन्यापूर्वी रस्ता झालेला आहे साहेब. 3 महिन्यापूर्वी रस्ता होऊन तुम्ही आज या रस्त्याची अवस्था बघताय. या रस्त्याची अवस्था बघून आपलं जे पाईपलाईन आली, म्हणजे या ठिकाणी रस्ता नव्हता तो 3 महिन्यापूर्वी झाला. इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती रस्ता केला, पण तो रस्ता केला कशाबद्दल? तुम्ही दाखवायचं म्हणून केला का प्रॉपरली केला? आता हा जो पाईप दिसतोय तुम्हाला समोर, हा पाईप आत्ता काम झालेलं आहे रस्त्याचं. रस्त्याचं काम झाल्यानंतर तो पाईप वर आला, याला याच्या पाईप, या पाईपामुळं रोज ऍक्सिडेंट होतात या ठिकाणी, खूप ऍक्सिडेंट झालेत. आता 2 दिवसापूर्वीचा किस्सा आहे, पीसीएमसी बस खाली एक मुलगा येता येता वाचला. त्याच्या देवाच्या कृपेने त्याला काय झालं नाही, पण याला जबाबदार कोण? जर आमचे रस्ते हे जर आम्हाला चढ वाटत असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही 10 वर्षापासून काम करताय, या अडचणी सगळ्यात गेले 7 ते 8 वर्षापासून 10 वर्षापासून चालू आहेत. सर तुमचे हे सगळे प्रश्न आपण पाहतोय, जर हे मार्गी लागले नाही तर या निवडणुकीला काय निर्णय घेणार? या निवडणुकीला बदल काढवणार, बदल होणार या निवडणुकीला. या निवडणुकीला राजकारणी जर त्यांच्या पद्धतीने राजकीय वळण देत असतील, त्याला वळण देणं हे पण लोकांच्या हातात आहे. जर तुम्ही राजकीय वळण देत आहे, गाव आमचं, निकाल पण आमचाच लागणार. खर तर आपण पाहतोय या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ते जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या नागरिकांच्या म्हणण्यानुसार 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी रस्ताच नव्हता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी घाईघाईमध्ये जे आहे हा रस्ता बनवण्यात आला, पण आता जर आपण पाहिलं तर 3 महिन्यामध्ये जे आहे नवीन रस्त्याची ही अशी दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी जर समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहत असाल, या ठिकाणी या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं, मात्र या खाली जी पाईपलाईनची कनेक्शन आहे ती वर आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तर आपण जर पाहिलं तर स्थानिक नागरिक जे आहेत ते या संपूर्ण परिसरातील आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि त्यांनी जे आहे थेट आता इशारा दिलाय की गाव आमचं आहे पण निकाल देखील आमचा असेल, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. कॅमेरामॅन मानदा शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.